कल्याणच्या डंपिंग ग्राउंडला लागलेली आग अजूनही धुमसती आहे। गेल्या 30 वर्षांपासून आधारवाडी डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकला जातोय। या क्षेपण भूमीची क्षमता संपून अनेक वर्ष लोटली आहेत, तरी इथे पालिकेच्या घंटागाड्या सातत्याने कचरा टाकत असतात। 4 दिवसांपूर्वी या डंपिंग ग्राउंडला आग लागली, तेव्हापासून त्यावर उपाययोजना सुरू आहे, पण ती इतकी तोकडी आहे की परिसराच्या 2 किलोमीटरच्या परिसरात नागरिकांना श्वास घेणं मुश्किल झालंय। रोज दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कचऱ्याच्या ढिगात साचलेला मिथेन वायू पेटतो आणि धुराचे लोट आसमंत व्यापून टाकतात। नागरिकांना या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो आहे। गेल्या 4 दिवसात पालिकेनं आग विझवण्यासाठी 300 टँकर पाणी फवारलंय, पण त्याचा उपयोग होत नाहीये। कचऱ्याच्या ढिगामध्ये साठलेला मिथेन काही केल्या आग विझत नाहीये। कल्याण डोंबिवली महापालिकेनं एक वेगळी टीम यासाठी तयार केली, पण ही आग विझता विझत नाहीये। हे सगळं कमी म्हणून की काय, आता आयुक्तांनी युद्धपातळीवर उपाययोजना करणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाहीये। अक्षरशः एवढा त्रास होतो की इथे राहणं मुश्किल झालंय। अक्षरशः आम्ही घरामध्ये राहून काच बंद करून घरात बसतोय की अशी परिस्थिती गेल्या 20 वर्षापासून हा त्रास आम्ही सहन करतोय। आणि काहींना लहान मुलांना किंवा काहींना डोळे जळजळत आहेत, श्वास घ्यायला त्रास होतोय। एवढी वाईट परिस्थिती की इथे राहणं मुश्किल झालेलं आहे। काही लोक फ्लॅट सोडून चाललेले आहेत। प्रचंड प्रमाणात त्रास होतोय। माझ्या घरामध्ये जवळजवळ 2 ते 3 पेशंट आहेत। आत्ता माझी बायकोसुद्धा त्याच्या घशाच्या त्रासाने वैतागलेली आहे। तुम्हाला सांगतो की एवढ्या प्रमाणात धूर असतो की आम्ही काचा बंद करून जरी समजा राहिलो ना तरी धूर बरं जाणार कुठे, धूर तो आमच्याच इथे घरात येणार। बरं इथे एवढ्या प्रमाणात लोकवस्ती आहे। हाच कचरा जो डंप जो होता, पूर्वी कसं होतं की हा गावाच्या बाहेर होता, पण आत्ता परिस्थिती अशी आली की गाव एवढं मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलेलं आहे की इथे कमीत कमी एवढ्या एरियामध्ये कमीत कमी 5 ते 10 लाख लोकांची वस्ती आहे। इथे म्हणायचं की प्रशासन झोपे गेलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन एवढं गोंधळ गारभार आहे की ह्या ठिकाणी आज लागल्यानंतर जागे होतं, म्हणजे नागरिकांना कुठंतरी विट्टीत धरायचं, त्यांना कुठंतरी त्यांना मानसिक त्रास द्यायचा, ह्या हेतूचं प्रशासन काम करतं सर। आणि ही आग लागल्यानंतर प्रशासन जागा होतं ह्याच्याकरता कुठल्याही योजना इथं राबवलेली नाहीये। आणि जवळजवळ डंपिंगची कालावधी संपून 35 वर्ष झालेली आहेत, तरी ह्या ठिकाणी जाणून बुजून लोकांना त्रास देण्याकरता कचरा ह्या ठिकाणी टाकला जातो। पण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत। कपिल, आपण पाहतोय अजूनही डंपिंग ग्राउंडची आग विझत नाहीये, पालिकेने विशेष टीम तयार केली आहे, मात्र धूर जो परिसरामध्ये दिसतोय त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। काय नेमकी पालिका यावरती उपाययोजना करताना दिसतंय, सध्या काय परिस्थिती आहे? अजूनही पालिकेने उपाययोजना सुरू केली नाही असं बोलू शकतो, कारण की अजून 2 ते 3 दिवस ही आग विझणार नाही असं समोर आपल्या माहिती आलेली आहे, हाती माहिती आलेली आहे। तुम्ही बघू शकता अजूनही आग ती धगधगते आणि ह्या आगीचा जो धूर आहे तो पूर्ण कल्याणकरांना त्रास देतोय। दुर्गंधी असतील किंवा मग 35 वर्ष हे हा जो कचरा साठवला गेलेला आहे, या सर्व गोष्टीचा त्रास कल्याणकरांना होत आहे। खूप मोठी समस्या ही आहे आणि हे जाणून घेण्यासाठी थेट आपल्याबरोबर महापौर आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण डोंबिवलीचे महापौर आहेत राजन देवळेकर, त्यांच्याशी जाणून घ्या। सर, एक महापौर म्हणून या समस्येकडे कसं बघता? महापौर म्हणून या समस्येवर आम्ही गांभीर्याने आधीच विचार केलेला आहे। हे डंपिंग ग्राउंड आपल्याला शास्त्रोक्तरित्या बंद देखील करायचं काम आपण सुरू केलं आहे मागच्या बाजूला, परंतु नवीन जे ज्याच्यावर कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल अशा प्रोजेक्टचं अजून प्रशासनाने त्याच्यावर कार्यवाही सुरू केलेली नाही आणि म्हणून तो कचरा इथे टाकावा लागतोय। आगीचं देखील तुम्ही बघताय 4 दिवसापासून हे इकडे सुरू आहे। पहिले 1.5 दिवस प्रशासनाकडून याच्यावर मोठी गांभीर्याने दखल घेतली नाही। मी शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी होतो। आता कालपासून प्रशासन इथे पूर्णपणे उतरलेलं आहे आणि आग मला वाटतं आज संध्याकाळी उद्या सकाळपर्यंत निर्णयात येईल, परंतु कुठलीही छोटी घटना असेल तर ती गांभीर्याने घेण्याचं काम त्यांनी केलं असतं तर हा 2-3 दिवसातला त्रास झाला नसता। असं दुसरी गोष्ट म्हणजे आयुक्तांनी असं म्हटलेलं आहे का कल्याणकरांना का बाबा तुम्ही 300 दिवस आपल्या नातेकडे जा, ही हे योग्य वाटतं का तुम्हाला? हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे। ते स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही, परंतु ते असं बोललं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि असं काही प्रशासनाने त्यांचं काम करावं। कल्याणकर अतिशय सहनशील आहेत आणि म्हणूनच केवळ ते 1 दिवस रस्त्यावर उतरले, परंतु तेही नंतर आपापल्या घरी गेले। शेवटी प्रोटेस्ट करणं हे नागरिकांचं काम आहे, पण आपण आपलं काम केलं पाहिजे, त्यामुळे अशी स्टेटमेंट करणं चुकीचं आहे। सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे का ठाणे असो, मुंबई असो किंवा मग कल्याण असो, डंपिंगचा प्रश्न गाजतोच, ह्याच्यावरती काही पर्याय उपाय केले का, ठोस पर्याय उपाय केलेत का? मी मागच्याच आमच्या म्हणजे महापौर होण्याच्या आधीच मी सुचवलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की ह्याही महानगरांची ही मोठी समस्या आहे,
याच्यावर असं एक परफेक्ट सोल्युशन हे तुम्हीच MMRDA किंवा अन्य तज्ज्ञ लोकांना अपॉइंट करून महानगरपालिकांना दिलं पाहिजे. प्रत्येक महानगरपालिका आपला वेगवेगळे काहीतरी प्रयोग करते परंतु त्याच्यात यश मिळत नाही. त्याच्यामध्ये आपण एक टेक्निकली जे साऊंड आहे जे प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे असं काहीतरी सोल्युशन महानगरांना दिलं पाहिजे आणि या मार्गाने तुम्ही चला. आणि मग नुसतं हे नाही तर याच्याबरोबर मोठे प्रोजेक्ट ज्याला 300 कोटी 400 कोटी रुपये लागतात आमच्यासारख्या गरीब वर्गातल्या ज्या महानगरपालिका त्यांना हे झेपत नाही आणि म्हणून यांना व्हायबिलिटी गॅप फंडिंग देखील शासनाने दिलं पाहिजे अशी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्या पालकमंत्र्यांकडे देखील आम्ही मागणी केलेली आहे. कल्याण हे स्मार्ट सिटीमध्ये येतं, आता हा डम्पिंगचा प्रश्न मोठा झालेला आहे. डम्पिंगसाठी कुठची पर्यायी जागा दिली का ठोस का इथं आपण करू शकतो आणि पुढची रणनीती काय असणार? एक स्मार्ट सिटी बनते आणि स्मार्ट सिटीमध्ये ही मोठी समस्या आहे. तुम्हाला सांगतो, आता देखील आमचं एक कचऱ्यापासून वीज निर्मितीचं टेंडर हे फ्लोट झालेलं आहे, परंतु त्यातल्या ज्या कंडिशन्स आहेत या थोड्या जर रिलीज केल्या तर त्याला ऑफर्स येतील. जागेचं म्हणाल तर जागा आमच्याकडे इकडेच या डम्पिंगपासून 1-2 किलोमीटरवर आमच्याकडे जवळजवळ 25 एकर जागा आमच्या ताब्यात आहे. तिथे आमचं आम्ही बायोमेडिकल वेस्टचं प्रकल्प राबवलेला आहे, तसेच ओल्या कचऱ्यावरचं खत प्रक्रिया जे आहे ती तो देखील एक प्रोजेक्ट सुरू आहे, परंतु ते छोट्या प्रमाणावरचे आहेत. मोठा प्रकल्प आम्हाला करण्यासाठी निश्चितपणे शासनाने याच्यामध्ये आम्हाला मदत करायला पाहिजे. आम्ही 1-2 वर्षांमध्ये देखील हा प्रश्न व्यवस्थितरित्या सोडू शकतो. एक शेवटचा प्रश्न आहे, कोण जबाबदार राहिला? कोण जबाबदार? कारण 3 दिवस झाले, 4 दिवस झाले आग पेटते आणि प्रिकॉशन्स काही नाहीत, उपाययोजना काही नाहीत, एवढं सुस्त असं काम चालू आहे, ह्याला कोण जबाबदार तुम्ही धरता? बघा, डम्पिंग ग्राउंड हे जवळजवळ 45 वर्ष होऊन गेलेली आहे, 45-50 वर्ष, आणि त्यामुळे एकदा ती आग लागली की ती खालपर्यंत जाते. हा मोठा कचऱ्याचा डोंगर झालेला आहे, हा लगेच 1 वर्षात 2 वर्षात त्याच्यावर ट्रीटमेंट होईल असं नाही, परंतु प्रशासन त्यांचे प्रयत्न वाढवायला पाहिजेत, त्याच्यामुळे ते कमी पडतात हे निश्चित आहे. प्रशासन झोपले असते तसं आरोप केलं कल्याणकरांनी, त्यांच्या आरोपामध्ये तथ्य असंच म्हणायला लागेल. हे होते महापौर कल्याण डोंबिवलीचे, त्यांनी थेट सांगलेले आहे का प्रशासन झोपले, हे जे आरोप केलेत नागरिकांनी ते आरोप हे मला नक्कीच तथ्य आहे. आणि कारण की ज्या प्रकारे फास्ट काम केलं पाहिजे ह्या गोष्टीवरती या समस्येवरती तसं काम होताना दिसत नाही. झोपलेलं प्रशासन शांततेनेच काम सुरू ठेवलेलं आहे, अजूनही आम्ही करू असाच पाडा प्रशासनानं लावलेला आहे. त्यामुळे महापौरांनी सांगितलेलं का आम्ही तयार आहोत, आम्ही काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत, परंतु त्या प्रशासन ह्या ज्याच्या दिरंगाई करते असा थेट आरोप महापौर ठाणे आणि कल्याणकर करत आहेत. आता प्रशासन काय करते, प्रशासन कशा प्रकारे आलं उत्तर देते किंवा प्रशासन कशी काय जागी होते आणि ह्या समस्याकडे समस्या सोडवते ह्याकडे आता सर्व कल्याणकरांचं डोंबिवलीकरांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच कपिल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. आपण पाहतोय महापौरांनी या संदर्भात प्रशासनाच्या कामावरती सुद्धा कुठेतरी बोट ठेवलंय. प्रशासनाने आपलं काम चोख करावं, नागरिकांनी सहनशीलता दाखवली आहे म्हणून त्याचा कुठेही गैरफायदा घेऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. यावरतीच आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. स्टेट लेवल कमिटीमध्ये मीटिंग आहे, म्हणजे मी स्वतः प्रेझेंटेशन केलं होतं, त्यामध्ये मीटिंग आहे झालेलं आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. तिसरं आहे कामच्या, मी आल्यानंतर टेंडर काढले, याच्या अगोदर मागच्या टेंडर 5 दिवसा अगोदर काढलेले आहे. आता मी ते येऊन 9 महिना झालेला आहे. आता जो कोणी आरोप केला तुम्ही म्हणतात मला माहित नाही, तो आरोप करणारे त्यांनी स्वतः विचार करावा किती वर्ष होतं काय काम केलं म्हणून विचार करावा. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.